शर आला तो धावून आला काळ। गेल्या काही महिन्यामध्ये घडलेल्या घटनांनी अंतकरण हेलावून गेले। अस्वस्थता, बेचैनी, उदासीनता यांनी मनामध्ये घर केले। कोविड 19 मुळे अनेकांचा दुर्दैवी अंत झालाय, परंतु कोविड शिवाय इतरही काही कारणांनी अनेकांना मृत्यूने गाठले। माणूस नियतीच्या हातातील बाहुला असल्याने मृत्यू कुणाला, कुठे, कधी, कसा येईल हे सांगणं कठीण आहे। मृत्यूचा अनुभव सांगायला मृत व्यक्ती उपलब्ध नसते, परंतु त्याची मुलंबाळं, नातेवाईक, आप्तस्वकीय, मित्र परिवार यांना आलेला अनुभव, त्यांनी जवळून पाहिलेलं आपल्या प्रिय व्यक्तीच्या मृत्यूचं भयानक वास्तव या लॉकडाऊन मध्ये काही व्यक्तींचे मृत्यू मन अशांत करून गेलेत। 80 वर्षाची आई गेल्यानंतर अर्धी मुंबई पालथी घालूनही तिच्या पार्थिवासाठी एक 10 रुपयांचा हारही मिळू नये। एका नातेवाईकाच्या आईच वृद्धापकाळाने गावी निधन झालं, परंतु स्थानिक पुढाऱ्यांनी तिच्या मुंबईतील एकुलत्या एक मुलाला गावबंदी केली। तर एक पतिव्रता 42 वर्षाचा यशस्वी संसार केल्यानंतर सौभाग्याचं अखंड लेणं घेऊन काहीच आकस्मिकपणे या जगाचा निरोप घेते। खर तर तिला सन्मानाने निरोप द्यायचा, पण तिला साधी माहेरची साडीही मिळू नये। आपल्या सर्वांना परिचित असलेल्या ज्येष्ठ समाजसेविका ॲडव्होकेट अपर्णाताई रामतीर्थकर शाही एप्रिलमध्ये गेल्या। कधी पैशाची हाव नाही, तर कधी मानसन्मानाचा अट्टहास नाही। स्वतः आयुष्यभर चंदनासारखं झिजत, इतरांचं जीवन सुगंधित करत त्यांनी आपला देह ठेवला। परवा त्यांच्या मुलीशी बोलताना तिने हुंदके देत सांगितलं की महाराष्ट्रातील प्रत्येक खेड्यात आईचं एक घर होत। पण आईचं शेवटचं दर्शन कुणालाही झालं नाही, असं का व्हावं? आपल्या आजूबाजूला असे अनेक लोक या जगातून अगदी एकाकीपणे गेलेत। त्यांच्या पार्थिवावर डोकं ठेवून कोणीही निरोपाचा हंबरडा फोडला नाही। अखेरची सोबत द्यायला
जवळच्या चार लोकांचा खांदाही त्यांना लाभला नाही। काहींना अखेरचा निरोप द्यायला त्यांची मुलंही येऊ शकली नाहीत, तर अनेकांच्या तोंडात अखेरच्या क्षणी पाण्याची एक शिपही पडली नाही। असं भयान प्रारब्ध ज्यांच्या नशिबी आलं त्यांच्या प्रियजनांसाठी हे सारं अनुभवणं विलक्षण वेदनादायी क्लेशकारक आहे, कारण अशा पद्धतीने आपण मेलेल्या जनावराला नेऊन टाकतो ना। संत कबीरांचा कबीर जब हम पैदा हुए जग हसे हम रोए ऐसी करनी कर चलो हम हसे जग रोए हा दोहा सकळ मानव जातीला सन्मार्गाने जीवन जगण्याची शिकवण देतो। सत्कर्म करता करता मृत्यूला आलिंगन देण्यात जीवनाचं सार्थक आहे म्हणतात। मृत्यूचं भय मानवाला सदाचाराने जगायला भाग पडतं असंही ऐकलंय। मग ह्या गेलेल्या प्रत्येकाला पुष्पक विमानाची थोडीच अपेक्षा होती। मृत्यूचा एक सोहळा असतो म्हणतात, मृत्यू म्हणजे एक संस्कार असतो म्हणतात। मग अपर्णाताईंसारखा प्रचंड पुण्यसंचय असलेल्या माऊलीचा शेवटचा प्रवास असा क्लेशकारक वेदनादायी का व्हावा? त्या आयुष्यभर सन्मार्गाने चालल्या म्हणून की हा सगळा नियतीचाच खेळ आहे? शेवटी मृत्यू हे एक कोडं आहे हे नक्की।